सद्गुरू टाईम्स नावमध्ये आपले स्वागत आहे आपण एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर ही चर्चा करत आहोत दीर्घकाळ चाललेल्या रामजन्मभूमी विवाद खटल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील हिंदू आणि मुस्लिम समाजामधील बांधिलकीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपण कदाचित युक्तिवाद ऐकत असाल किंवा वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्या वाचत असाल या प्रकरणाविषयी तुमचे काय मत आहे हे पहा हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होत आता यावर निर्णय घेणं कोणत्याही न्यायाधीशांसाठी अतिशय कठीण आहे तर आज जो एक एक अतिशय भाऊक मुद्दा होता तो आज एक विवादित जमीन मालकी हक्क मुद्द्यासारखा हाताळण्याचा ते प्रयत्न करत आहे Hmm, कोणाच्याही बाजूने निकाल लागला तरी एक पक्ष असमाधानी होणारच परंतु त्याचवेळी हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की जेव्हा जमीन मालकी हक्क प्रकरण असतं तेव्हा कुटुंबात देखील दोन भावंडांमध्ये जर वाटणी झाली तर एकाला नेहमीच अन्याय झाल्यासारखं वाटतंच तर असं आहे की ही समस्या सोडवण्याचे इतर सर्व मार्ग दुर्दैवाने विफल झालेत म्हणून जो निकाल येईल तो सर्वांनी स्वीकारणं सर्वोत्तम ठरेल प्रत्येक संबंधित व्यक्तींनी हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण कारण ही समस्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे सोळाव्या शतकापासून पंधराशे अठ्ठावीस सालापासून आणि तेव्हापासून हा विवाद सुरूच आहे तर मुख्य मुद्दा केवळ हा आहे या ठिकाणी मंदिर होतं की नाही हा प्रश्नच नाही आहेत त्या ठिकाणी मंदिर होतं हे सिद्ध करणारे पुष्कळ पुरावे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या काळचं स्वरूप असं होतं की या देशात बाहेरून आलेल्या आक्रमकांनी ते जिहाद करतायत असा विचार करत असत बाबरशी तर नक्कीच तशी समजत होती आणि मी काही चुकीचं करतोय असं त्याला वाटत नव्हतं जेव्हा त्यांनी या देशातल्या मूर्तींचा विनाश केला कारण त्यांच्यानुसार मूर्तीपूजा ही एक अतिशय वाईट गोष्ट मानली जात असे मुस्लिम समाजाने आपली ओळख त्या लोकांसोबत न जोडणं हे आज अतिशय महत्वाचं आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच वेळेस हिंदू समाजाने आजच्या मुस्लिम पिढीला पूर्वी घडलेल्या अत्याचारांसोबत न जोडणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे मग समस्या हाताळणं अगदी सोपी होईल सध्या हे अतिशय कठीण काम न्यायालयाला दिलं गेलं आहे पण आता त्यावर एक प्रकारचा तोडगा निघतोय ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण ही समस्या पुढच्या पिढीकडे ढकलणं हे काही याचं उत्तर नाही जे आपण खूप काळापासून करत आलो आहे सध्या अनेक स्तरांवर आपण हा प्रयत्न करतोय कारण लोकांनी या सरकारला इतका मोठा जनादेश दिलेला आहे कारण त्यांनी या समस्या सोडवणं लोकांना गरजेचं वाटतं अशा समस्या ज्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी राष्ट्राच्या भवितव्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत देशाचे सार्वभौमतेचे नागरिकत्वाचे प्रश्न हे मंदिर मस्जिद वाद हे सर्व प्रश्न आपल्या पिढीत सोडवले गेले पाहिजेत जेणेकरून या देशाच्या पुढच्या पिढीला त्याच जुन्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही त्यांना इतर समस्यांचा सामना करावा लागेल पण हे जुने प्रश्न सोडवण्यात वेळ वया घालवणार नाहीत हे खूपच लक्षवेधक आहे कारण काही लोक असं म्हणत आहेत की हे, हे सर्व मुद्दे जे पुढे केले जात आहेत हे एका प्रकारे बहुमत्वाशी संबंधित असलेल्या सरकारच्या धोरणाशी संबंधित आहे तुम्ही या लोकांना काय उत्तर द्याल हे पहा लोकांचा एक छोटासा गट आहे आणि ते मुस्लिम सुद्धा नाहीत त्या लोकांना समस्यांना खतपाणी घालत ठेवायचं आहे तुम्ही जर बाबरी मशीद प्रकरणाचा किंवा अयोध्या राम मंदिराचा तुम्हाला हवं ते म्हणा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांचा इतिहास पाहिलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की असं म्हणूया की तोडगा काढण्याचे काही प्रयत्न झाले तुम्हाला असं दिसून येईल की जबाबदार पुरातत्वशास्त्रज्ञांनी निसंशयपणे त्या जागेवर एक भव्य मंदिर होतं हे सिद्ध करणारे पुरावे दाखल केलेले आहेत एका पातळीपर्यंत उत्खनन केल्यावर किंवा त्याआधीसुद्धा मशिदीच्या आवारात हिंदू प्रतिमांचे नक्षीकाम असलेले स्तंभ बारा स्तंभ त्या ठिकाणी उभे होते जेव्हा हे पुरावे सादर केले गेले तेव्हा ते म्हणाले ते की हे पुरेसं नाही आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने आणखी एक उत्खनन करण्याचा आदेश दिला दोन हजार तीन साली या उत्खननात आणखी पन्नास स्तंभ आढळून आले जे सतरा वेगवेगळ्या ओळींमध्ये आहेत त्यामुळे हे स्पष्ट होतं की त्या ठिकाणी एक अतिशय भव्य मंदिर होतं त्या काळी तर पुरावा अतिशय सबळ आहे पण केवळ मुठभर लोकांनी जे प्राध्यापक आहेत आणि जे स्वतःला प्राध्यापक आणि विद्वान म्हणवतात पण जे पुरातत्व शास्त्रज्ञही नाहीत त्यांनी संपूर्ण देशाची दिशाभूल केली आणि याला हिंदू आणि मुस्लिम मुद्दा बनवला हा काही त्या प्रकारचा मुद्दा नाही आहे पण दुर्दैवानी त्यांनी देशात या मुद्द्यावर फूट पाडली पण आता वेळ आलेली आहे त्या लोकांना या मुद्द्यावर बोलण्यास सक्षम न करण्याची हे महत्वाचं आहे देशाने आता हे स्पष्ट करण्याची वेळ आली आहे की आम्हाला निश्चित उपाय हवा आहे ही समस्या आपोआप सोडवली जाईल या आशेनं उद्यावर ढकलायचं नाहीये आपण धैर्यानं तिचा सामना करून त्यावर उपाय शोधायला हवा कोणताही उपाय निघाला तरीही देवाणघेवाण ही, ही करावीच लागेल आणि एकाला नुकसान तर दुसऱ्याला फायदा झाल्यासारखं वाटेल पण या समस्येचं स्वरूप लक्षात घेता तुम्ही बघा इस्लामसाठी ही बाबरी मशीद मोहम्मद किंवा त्याच्या कोणत्याही वारशाचं प्रतिनिधित्व करत नाही ती बाबरचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे मुस्लिम समुदायानं नक्कीच त्यांची ओळख बाबरच्या वारशासोबत जोडू नये कारण मग त्यांनी केलेल्या सर्व अत्याचारांची जबाबदारी पण त्यांच्याच डोक्यावर येईल त्यांनी असं करायला नको पण हिंदूंसाठी भावना अशी आहे की ही भूमी रामजन्मभूमी आहे एक आदर्श आहे दक्षिण भारतात कदाचित राम काही फार मोठा आदर्श नसेलही पण उत्तरेकडल्या समुदायामध्ये लक्षावधी लोकांसाठी हे एक अद्वितीय ठिकाण आहे तुम्हाला जर साम्य दर्शवायचं असेल तर एक प्रकारे सर्व राम भक्तांसाठी ज्यांच्यासाठी तो एक आदर्श आहे त्यांच्यासाठी ते भारतात असलेला मक्का आहे म्हणून दोन पूर्णांक सत्यात्तर एकर जमिनीवरून भांडण्याची आवश्यकता नाही पाच शतकं त्यावरून भांडण करण्या एवढं हे महत्वाचं आहे का हे खूपच लक्षवेधक आहे तुम्ही तोडगा काढण्याची जबाबदारी मशिदीच्या बाजूला ढकलत आहात पण त्यांचे वकील न्यायालयात असा युक्तिवाद करत आहेत की आज सुरू असलेल्या अयोध्येचा विवाद कितीतरी आधी मिटला असता जर रामाचा जन्म मध्यवर्ती घुमट्याच्या ठिकाणी झालेला नाही हे मान्य केलं गेलं असतं तर राजीव धवन यांनी न्यायालयात हेच सांगितलंय तुम्ही याकडे युक्तिवाद म्हणून कोणत्या दृष्टिकोनातून बघता हे बघा आपल्या आजोबांचा जन्म नक्की कोणत्या जागी झाला हे सुद्धा आपल्याला माहीत नाही निश्चित जागा महत्वाची गोष्ट आहे की राम अयोध्येत जन्माला आणि हीच ती जागा आहे असं ते म्हणतात लक्षावधी लोकांची अशी श्रद्धा आहे की हीच ती जागा आहे मग तो त्याच ठिकाणी जन्माला का दहा फूट का शंभर फूट दूर त्यांना काय फरक पडतो हा अगदी विपरीत तर्क आहे याचं कारण हे आहे की देशातील काही लोकांना जो सुदैवाने एक लहान गट आहे जे या समस्यांवरच स्वतःचं पोषण करतायत ते प्रत्येक उपायामागे काहीतरी अडचणी शोधत आहेत प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची आता वेळ आली आहे समस्या असेल तर त्यावर उपाय आपण शोधलाच पाहिजे निवाडा आता जवळच आहे त्याचा आदर ठेवून आपण पुढे जायला हवं आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला वाटतं की अनेक मार्गांनी जबाबदार मुस्लिम समुदायाने माझ्या मते जे पंच्याण्णव टक्क्याच्या वर आहेत काही मोजकी लोक कट्टर आहेत तसे मोजके लोक दोन्ही बाजूला आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही जर जबाबदार समाजाचा विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की दोन पूर्णांक सत्याहत्तर एकर जागेविषयी त्यांच्या मनात ही भावना नाही त्यांची हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्याची इच्छा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका अर्थानं निकाल येण्याआधी त्यांनी जर या दिशेनं पाऊल उचललं कारण हा ऐतिहासिक क्षण आहे त्यांना इतिहास हातात घ्यायचा असेल एक सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणून न्यायाधीशांनी त्यांचा निकाल जाहीर करण्याआधी त्यांनी जाहीर करायला हवं या देशातील मुस्लिमांनी हे जाहीर करायला हवं की तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही ती करा हा प्रश्न हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नाही हा प्रश्न एका व्यक्तीचा आहे ज्याच्यासाठी त्याच्या भावना अति महत्वाच्या आहेत दुसऱ्या व्यक्तीसाठी हा केवळ जमिनीचा एक तुकडा आहे तर मग मला सांगा की तोडगा कुठून यायला हवा नाहीतर निकाल जाहीर होईल आणि निकाल आला तरी सुद्धा आपण ही समस्या पुढे सुरूच ठेवू शकतो मला फक्त एवढंच म्हणायचं की ही समस्या कायम ठेवू नका आपल्यासमोर खरोखरच ज्या समस्या आहेत त्या सोडवणार लक्ष केंद्रित करू आपण नवीन समस्या निर्माण करण्याची गरज नाही भारतासमोर कुपोषण गरिबी आणि अशा इतर अनेक समस्या उभ्या आहेत यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी आपण फक्त समस्या निर्माण करतोय आणि त्यांच्यासोबत फुटबॉल खेळतो आहे हे खूपच महत्वाचे आहे कारण काही लोक असं म्हणतात की जन्माची नेमकी जागा हे या प्रकरणाचे मूळ आहे आता तुम्ही म्हणालात की त्याचा जन्म अयोध्येत झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर मग त्याचा जन्म मध्यवर्ती गुंठाखाली झाला की नाही याने काय फरक पडतो पण न्यायालय मात्र अशा तपशिलात शिरते सद्गुरू कारण कायदा भावना लक्षात घेत नाही तुम्हाला कायदेपंडित हेच सांगतील कायद्याची माहिती असणारे लोक तुम्हाला हेच सांगतील त्या लोकांना तुमचे काय सांगणे आहे जे असं म्हणतात की प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला हे कोणीही नाकारत नाही आणि हा विवाद इथंच मिटू शकला असता जर हिंदूंनी मान्य केलं असतं की रामाचा जन्म मध्यवर्ती गुमटाखाली झाला नाही अगदी त्याच जागी हे पहा वाद आणि चर्चा जर या विषयावर असत्या की राम आणि मोहम्मद अगदी जवळ शंभर फुटांच्या अंतरात जन्माला आले असते आणि मग ही जागा मोहम्मदाचे जन्मस्थान आहे की रामाचं जन्मस्थान आहे अशी चर्चा सुरू झाली असती तर मात्र ही एक गंभीर समस्या ठरली असती पण मोहम्मदाचा जन्म हजार मैल दूर झाला आणि रामाचा जन्म मात्र इथेच झाला आहे रामाचा जन्म घुमटापासून शंभर फूट दूर झाला असेल तर तुम्हाला काय अडचण आहे तो वादाचा मुद्दा असू शकत नाही मी म्हणेन की अशा प्रकारची गोष्ट चर्चेत येते आहे कारण तुम्हाला तोडगाच नको आहे कारण अनेक लोकं ही समस्या त्यांचे राजकीय भवितव्य घडवण्याची गुंतवणूक म्हणून किंवा त्यांचे इतर ज्या काही योजना असतील त्यासाठी करून घेत आहेत म्हणून तुम्ही जर बघाल ज्या प्रकारे त्यांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने समोर ठेवलेले पुरावे अमान्य ठरवले त्या तथाकथित विद्वानांनी किंवा काही ठराविक युनिव्हर्सिटीमधल्या प्राध्यापकांनी हे उद्योग केले तर हे अतिशय स्पष्टपणे दिसून येतं की यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे त्यांना पुराव्यांमध्ये स्वारस्य नव्हतं पुराव्यांचा आधार घेतला तर मंदिर अस्तित्वात होतं रामाचा जन्म तिथं झाला की नाही यावर तुम्ही कायमच वाद घालू शकता ही घटना सहा हजार वर्षांपूर्वी घडली कुणीही त्या जागेचं भौगोलिक स्थान निश्चित करू शकत नाही तुम्ही त्यावर गुगल डॉट ठेवू शकत नाही पण त्या ठिकाणी मंदिर होतं हे मात्र शंभर टक्के कराय आणि सर्वांना ते माहिती आहे आणि मुस्लिम समाजात त्याविषयी इतक्या तीव्र भावना आहेत का night. त्यांना फक्त मशीद पाडल्याचं दुःख आहे आणि आता जेव्हा त्यांना हे माहिती आहे की इतिहासात काहीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत आणि आता त्या सुधारण्याचा प्रयत्न होत आहे तर तुम्ही पुन्हा इतिहासाची फेरमांडणी करू शकत नाही हिंदूंनी सुद्धा हे समजून घेणं आवश्यक आहे या एका गोष्टीविषयी लोकांच्या भावना प्रचंड आहेत आणि हे प्रकरण एवढं पुढे ढकललं गेलंय की देशाच्या प्रगतीत त्याचा अडथळा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी तोडगा काढणं आवश्यक आहे न्यायालयानं निकाल जाहीर केल्यानंतर देखील असंच व्हायला नको की दोन तृतीयांश जागा एकाला आणि एक तृतीयांश जागा दुसऱ्याला त्यामुळे पुन्हा तोडगा काढण्याचा अशक्य होईल एक निर्णायक तोडगा पुढे आला पाहिजे आपल्यात ते पाऊल उचलण्याचा धाडस नसेल तर आपण केवळ ही समस्या पुढच्या पिढीकडे ढकलून देऊ आणि हा त्या गोष्टी हटाळण्याचा मार्ग नक्कीच नाही सर मला आपल्याला हे विचारायचं आहे की न्यायालयीन प्रकरणात नेहमीच एक विजेता आणि एक पराभूत पक्ष असतो तुम्हाला असं वाटतं का की हिंदू पक्षाला निसंशय या जागेचा संपूर्ण ताबा मिळायला हवा तसे आपले मत आहे का पुढच्या पिढीकडे ही समस्या जाणे टाळण्यासाठी हे आवश्यक आहे का हे पहा आपण हे समजून घ्यायला हवं अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये याच मुद्द्यावर भयंकर दंगली झाल्या होत्या पण अठराशे सत्तावन्न साली हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समुदाय ज्याला आपण स्वातंत्र्याचा पहिला लढा म्हणून ओळखतो तो लढण्यासाठी एकत्र आले होते आणि यानंतरच ब्रिटिश वसाहतींची रचना अशा प्रकारे बदलली गेली की दोन समुदाय एकत्र आले तर ईस्ट इंडिया कंपनी कमकुवत होऊ शकते त्यामुळे त्यांनी दोन समुदायांमध्ये फूट पाडण्याची पद्धतशीर योजना हो अनेक मार्गांनी आखायला सुरुवात केली त्यापैकी एक म्हणजे मुस्लिमांना वेगळं शिक्षण देणं त्यांना मतदानाचा वेगळा हक्क देणं आणि हिंदूंना मतदानाचा वेगळा हक्क देणं वगैरे देशाचं विभाजन करण्यासाठी असे अनेक कायदे त्यांनी अंमलात आणले आपण आजही त्याच कायद्याचे गुलाम राहायला नको आणि आज स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर तुमच्या मनात ज्या धर्माविषयी श्रद्धा आहे मग तो हिंदू असो किंवा मुसलमान ती श्रद्धा वैयक्तिक पातळीवरच ठेवून आपण एकाच देशाचे नागरिक आहोत आणि उपाय शोधणं अधिक महत्त्वाचं आहे काय उपाय आहे तुम्ही विचारलं मी जर तुम्हाला स्पष्टपणे सांगावं असं वाटत असेल राहुल की मी हिंदू समुदायाला पाठिंबा देतो तर नाही मी त्या प्रकारचा नाही हे हिंदू समुदायाला किंवा मुस्लिम समुदायाला पाठिंबा देण्याविषयी नाही तर मला या देशाच्या विकासात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात असं वाटतं माझी अशी खात्री आहे की या देशातील पंच्याण्णव टक्के जनता माझ्या पाठीशी आहे त्यांना या देशाच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर झालेले हवेत मग ते कोणत्याही स्वरूपातले असोत तर सध्या हा त्यापैकीच एक अडथळा आहे जो एक काटा आहे जो खूप काळापासून आपल्या देशाला बोचतो आहे त्यामुळे तो बाहेर निघायलाच हवा मग तुम्ही अयोध्येतून रामाला बाहेर काढून त्याला चेन्नईत ठेवू शकता का ते तसं शक्य आहे का नाही नाही शक्यच नाही कारण तो तमिळनाडूमध्ये सुद्धा आला होता त्याचा जन्म तिथे झाला असं आपण म्हणू शकतो का त्याचा काही उपयोग होणार नाही तर साहजिकच त्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे ज्याचा उपयोग आहे असा काहीतरी मार्ग आपण काढायला हवा हा प्रश्न ही किंवा ती बाजू घेण्याचा नाही आपल्याला तोडगा हवा आहे हिंदूंसाठी नाही मुस्लिमांसाठी नाही आपल्याला आपला देश पुढे नेण्यासाठी तोडगा हवा आहे तर तुमच्या शब्दात कोणत्याही अडथळ्यांशिवाय आपल्या देशाने प्रगती करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे का तर सार्वभौमत्वाचा मुद्दा आहे आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करतोय नागरिकत्वाचा मुद्दा आहे आपण त्यावर उपाय शोधत आहोत मंदिर आणि मशिदीचे मुद्दे आहेत आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत ही चांगली गोष्ट आहे सी द द व्हेरी आयडिया पीपल अ टू सरकारला प्रचंड जनादेश दिलेला आहे कारण ते आपल्या समस्या दूर करतील असा त्यांचा विश्वास आहे तर आपण जेव्हा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ते अगदी परफेक्ट होतं का नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे मानवाची कोणतीही कृती कधीही परिपूर्ण नसते आपले हेतू परफेक्ट असू शकतात पण जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रत्यक्षात करतो हो, ती कधीही परफेक्ट होत नाही म्हणून ती कमतरता जी एखाद्याला अन्याय झाल्यासारखं वाटू शकतं हा मुद्दा जरा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि हे समजून घेऊ की या सर्व प्रकरणात सर्वात मोठा अन्याय ब्रिटिश राजवटीच्या शक्तींकडून झालेला आहे आणि दुसरा अन्याय अति डाव्या विचारसरणीच्या विद्वान आणि प्राध्यापकांकडून झालेला आहे म्हणून आपण याची आठवण करून द्यायला हवी की जेव्हा आपण इस्लाम असं म्हणतो तेव्हा आपण मोहम्मदाविषयी बोलतो मोहम्मद म्हणाले होते की माझ्यासाठी संपूर्ण पृथ्वीच एक मशीद आहे तुम्ही यापेक्षा सर्वच समावेशक विधान करू शकता का कृपया मुस्लिम बांधवांनी त्या विधानाशी सुसंगत वागावं आपण जेव्हा हिंदू असं म्हणतो आता ते रामाविषयी बोलत आहेत राम हा अशा प्रकारचा मनुष्य होता केवळ त्याच्या कटिबद्धतेला स्मरून त्याने त्याचं राज्य त्यागलं तो अभिषिक्त राजा होता पण तो वनवासात निघून गेला त्याच्या पत्नीचं अपहरण झालं अनेक भयंकर गोष्टी घडल्या पण जेव्हा त्याने त्याच्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या त्याच्या शत्रूचा वध केला तेव्हा त्याला पश्चाताप झाला शत्रूला मारल्याचा तर अशा व्यक्तीसाठी तुम्ही भांडत आहात हे विसरू नका आणि डाव्या लोकांसाठी त्यांना हे लक्षात ठेव दे हा जो कपटी मूर्खपणा ते सर्वत्र करतायत अगदी आज देखील त्यांचे हे उद्योग सुरूच आहेत मला त्यांना आठवण करून द्यायची की ते जोसेफ स्टॅलिन किंवा माओत से तुंग यांचे अनुयायी नाहीत त्यांनी काल मार्क्सचे प्रतिनिधित्व करणं अपेक्षित आहे ज्यानं साम्यवादी समाजाचा विचार केला होता असमानता रहित समाज एक कारुण्यानं भरलेली अर्थव्यवस्था जी प्रत्येक मनुष्याचं पालन पोषण करेल तो याचं प्रतिनिधित्व करतो कृपया या तिन्ही गटांनी हे लक्षात ठेवायला हवं सध्या हे हिंदू मुस्लिम भांडणाला भडकवणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की ही सर्व गोष्ट दुर्दैवानी इस्लामिक समुदायाकडून किंवा हिंदू समुदायाकडूनही येत नसून तसं करणारी मुडभर माणसं दोन्ही बाजूंना आहेत तशी ती नाहीत असं मी म्हणत नाही पण हे बहुतेक करून डाव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांकडून येत आहे त्यांना धर्मात एवढा रस का आहे त्यांनी धर्मात अजिबात रस दाखवायला नको पण ते कायमच याचा वापर करून घेत आहेत मी त्या सर्वांना अशी विनंती करतो कृपा करून तुम्ही कोणाचं प्रतिनिधित्व करता हे समजावून घ्या तुम्ही जर मोहम्मदाला मानत असाल तुम्ही असं करू शकत नाही तुम्ही जर रामाला मानत असाल तर तुम्ही असं करू शकत नाही तुम्ही जर काल मार्गचं प्रतिनिधित्व करत असाल तर तुम्ही असं करू शकत नाही तर हे डाव्या विचारसरणीचे कट्टरवादी आता पंतप्रधानांनी त्यांच्यापैकी काही जणांसाठी एक नवीन नाव दिले आहे ते म्हणतात की त्यांनी या देशातील लोकांच्या मनावर फार मोठा प्रभाव टाकला आहे कारण ते सत्ता केंद्राच्या अगदी जवळ आहेत म्हणजे मला असे म्हणायचे आहे की तुम्ही त्याला लटेन्स झोन म्हणू शकता खान मार्केट विचारसरणी म्हणू शकता काही म्हणू शकता पण या लोकांचा काय उद्देश आहे असं तुम्हाला वाटतं की असे करण्यामागे ते फक्त त्यांच्या विचारधारेमुळे प्रेरित झाले आहेत हे पहा मी हेच म्हटलं आहे त्यांची विचारसरणी काल मार्क्सची आहेत ते प्रेरित झाले आहेत कारण दुर्दैवानं त्यांना हे समजलं आहे की सुरुवातीला काल मार्क्सनं जेव्हा साम्यवादाचा विचार केला तेव्हा त्याला वाटलं की श्रीमंत राष्ट्र साम्यवादाकडे वळतील कारण त्याचा विश्वास होता की आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून साम्यवादी बनवू पण आता मात्र या लोकांना समजलं आहे की गरिबी असेल तरच साम्यवाद स्वीकारला जाईल या देशात लोकांना साम्यवादी बनवायचं असेल तर तुम्हाला या देशात मोठी गरिबी निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणून ते या दिशेनं कार्यरत आहेत आपण त्यांना हरवायला हवं कारण ते या देशासाठी चांगलं नाही हा देश प्रगतीसाठी झटतो साथ आहे लोकं त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटत आहेत आणि काही लोकांच्या आकांक्षा या देशात गरिबी निर्माण व्हावी अशा आहेत हे खूपच लक्षवेधक आहे खूपच डोळे उघडणारं आणि रोचक आहे सद्गुरु मला तुम्हाला हे विचारायचं आहे की न्यायालयीन प्रकरणात एक पक्ष विजेता आणि एक पक्ष पराभूत होणे हे अपरिहार्य असते नाही मी तुम्हाला सांगतोय हे कुठेपर्यंत पुढे जाऊ शकेल हे कुठेपर्यंत जाईल तुम्ही बघा हे फक्त मंदिर किंवा मशीदी नाही हीच लोक आता पुढे असा प्रचार करत आहेत कि तुम्ही अधिक झाडं लावली तर तेही या देशासाठी धोकादायक आहेत खूपच रोचक आहे हो म्हणजे हे पहा देशात काही विशिष्ट व्यक्तींच्या योगदानाविषयी अतिशय मोठा वादविवाद सुरू आहे पण मला हे थोडस बाजूला ठेवावं असं वाटतं कारण आपला वेळ आमच्यासाठी अमूल्य आहे आता एका पक्षाला त्यांच्यावर अन्याय झाला आहे असं वाटतं तो अन्याय तुम्हीच वापरलेले शब्द वापरून त्यांच्यावर झालेला आहे त्यांनी तो कसा सहन करायला हवा त्यांनी हे झालेलं नुकसान भरून काढावं म्हणून कोणाकडे पाहावं जर जर त्यांना असं वाटत असेल न्यायालय कोणताही आदेश देऊ शकतं मी असा सल्ला देईन मी सल्ला देईन की एक तर उत्तर प्रदेश सरकार जर तसं करणं त्यांच्या हातात असेल किंवा केंद्र सरकारने त्यांना दिलासा देण्यासाठी काहीतरी करायला हवं त्यांना जे सर्वोत्तम वाटतं त्या पद्धतीनं आवश्यक असेल त्यापेक्षा अधिक काहीतरी त्यांनी करायलाच हवं जेणेकरून त्यांना आपण दुखावलं असं वाटणार नाही काहीतरी तात्पुरता उपाय करावा असं तुम्हाला वाटतं का हे खूप महत्वाचं आहे कारण तर मग हा पुढाकार कशा प्रकारे घेतला जायला हवा ही समस्या एका पिढीची नाही जर पार पाडले तर आपण कोणत्या प्रकारचे उपाय आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची पद्धत सुचवाल तर एक गोष्ट अशी आहे की मी काही इस्लाम या विषयाचा तज्ज्ञ किंवा अभ्यासक नाही पण मला जे काही थोडंफार ज्ञान आहे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की वादग्रस्त भूमीवर मशीद उभी राहू शकत नाही महम्मद जेव्हा मशिदीविषयी बोलतात तेव्हा ते स्पष्टपणे सांगतात की मशीद कुठेही उभारता येऊ शकते ती मोकळ्या जागेवर सुद्धा असू शकते पण एकच अट आहे की जागा अतिशय स्वच्छ असायला हवी स्वच्छ म्हणजे केवळ भौतिकदृष्ट्या स्वच्छ असल्या नाही तर प्रत्येक दृष्टिकोनातून ती अतिशय स्वच्छ असायला हवी याचा अर्थ ते आपल्याला असं सांगतात की त्या जागेबद्दल कोणतेही वाद असायला नकोत ती जागा स्वच्छ असायला हवी जिथे तुम्ही एकत्र येऊन देवाची आराधना करू शकता नक्कीच तुमची श्रद्धा असलेली एक सर्वोच्च शक्यता शोधण्याचा प्रयत्न करता तर अशा ठिकाणी जेव्हा एवढा मोठा वाद उद्भवला आहे आणि त्याविषयी एवढी नकारात्मक भावना आहे आणि मंदिर घेतलं म्हणून कोणाला अतिशय राग आलेला आहे मला असं वाटत की धर्माच्या सूचनानुसार सुद्धा याची अजिबात आवश्यकता नाही अन्याय झाला आहे म्हणून आरडाओरडा करण्याऐवजी कोणीतरी त्यांना योग्य प्रकारे समजावणं गरजेचं आहे न्याय कसा व्हायला हवा ते सांगा तिचा अर्धा अर्धा भाग करायला हवा का हे सोलोमनच्या विद्वत्तेच्या गोष्टी सारखं झालं तुम्हाला माहिती आहे का एक मूल आहे असा दावा करणाऱ्या दोन महिलांना त्यानं सांगितलं की ठीक आहे आपण त्यांचे दोन तुकडे करू आणि मग आई म्हणाली ते फुल तुम्हीच घ्या मी माझ्या मुलाचे दोन तुकडे करणार नाही म्हणून यासारखे वागू नका आपण सोलोमनची सुजाणता समजून घेतली पाहिजे की तुकडे करणं हा काही उपाय नाही जो सर्वांसाठी चांगला असेल असा तोडगा आपण द्यायला हवा पण तुम्ही म्हणालात तसं त्यांना वाईट वाटेल आणि त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी न्यायालय फक्त कायद्याचं पालन करेल त्यांना दुखावलेल्या लोकांचं दुःख हलकं करता येऊ शकणार नाही पण सरकारनेच पुढाकार घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचायला हवं आणि त्यांचं समाधान करायला हवं हे महत्वाचं आहे हिंदू समाजाने सुद्धा पुढे येऊन त्यांना शांत करणं अतिशय महत्वाचं आहे तुम्ही उन्माद दाखवू नये तुम्ही फटाके पडू नयेत आणि विजयाच्या जल्लोषात नाचू नये या देशात असं घडू नये तुमच्या अंगात रामाकडे होती तशी नम्रता असायला हवीत तुम्ही त्यांच्या समोर नतमस्तक व्हायला हवं एवढंच सुंदर शब्द हो सुंदर शब्द देखील आपण रामाने दाखवलेली नम्रता दाखवूया सद्गुरू आम्ही आपले फार आभारी आहोत हे संभाषण अतिशय उपयोगी झाले आणि आपला संदेश सर्वत्र पोहोचेल अशी आशा आहे